हा अनुभव प्रतीक यांनी पाठवला आहे. ते म्हणतात की ते आपल्या चॅनलवरील एक तरी कथा रोज ऐकतातच, त्याशिवाय ते झोपतही नाहीत. प्रत्येक कथा ऐकताना ते त्या दुनियामध्ये हरपून जातात. त्यांनी हा त्यांच्याबरोबर घडलेला अनुभव दुसऱ्या कोणालाही सेंड केलेला नाही. माझं नाव प्रतीक, खरं तर मी साताऱ्याचा आहे, पण आता सध्या पुण्यात राहतो. खूप वर्षांपूर्वीची ही घटना आहे, साधारण 2012-13 सालची. भरपूर मित्र होते माझे, काही चांगले तर काही वाईट. पण काही वाईट मित्रांमुळे मला एक अत्यंत वाईट सवय लागली होती, ती म्हणजे व्हाईटनर ओढायची सवय. त्यामुळे नशा होते. असं ऐकलं होतं की व्हाईटनर ओढल्यामुळे भुते जवळ येतात, कारण त्या व्हाईटनरचा वासही खूप उग्र होता. पण मी ही नशा भुतेजवळ यावीत म्हणून कधीच केली नाही. खरं तर मला भूतांवर विश्वासच नव्हता, ते तर मी एन्जॉय म्हणून करत होतो. आणि असं करता करता खूप महिने निघून गेले. सगळे मला सांगायचे, हे व्यसन सोडून दे, एकदा सवय लागली तर मरेपर्यंत सुटणार नाही. एक वेळ दारू प्यायची सवय सुटेल, पण ही नशा दारूपेक्षाही वाईट आहे. आणि तसंच झालं, मला त्या व्हाईटनरची सवयच लागली. मी त्या नशेखाली इतका गेलो होतो की मला ते व्यसन सुटता सुटत नव्हते. पण माझ्या आयुष्यात एक असा दिवस आला की तो कधीही मी विसरू शकत नाही. साताऱ्यात असतानाची ही घटना तर झाली असे, एकदा मी दुकानातून व्हाईटनर घेऊन आलो होतो. तशी माझी एक नेहमीची जागा असते जिथे मी नशा करायचो. त्या जागेत कोणी एवढं येत जात नाही, पण नेमके त्या दिवशी त्या जागेवर कोणत्या तरी बांधकामाची तयारी चालू झाली होती, त्यामुळे माझ्याकडेही त्या जागेव्यतिरिक्त दुसरी कोणतीच जागा नव्हती. शेवटी ठरवले की कुठेतरी एक जुने पडके घर बघितले पाहिजे, जिथे आपल्याला आपले काम निवांतपणे करता येईल. खूप वेळ शोधल्यानंतर एक इमारत सापडली जी खूप जुनी होती. सगळ्या भिंती ओल्या काळवंडलेल्या, चिरा पडलेल्या, कदाचित 3-4 मजल्याची इमारत असेल. त्या इमारतीला बाहेरून गेटला लॉक लावले होते. आजूबाजूला सगळीकडे कचरा आणि झाडे होती. काही छोटी छोटी पडकी घरेही होती ज्याला दरवाजेसुद्धा नव्हते. भिंती पडलेल्या होत्या. खऱ्या अर्थाने तो एक हॉन्टेड एरियाच म्हणावा लागेल. अशा ठिकाणी मी येऊन पोहोचलो होतो. आजूबाजूला एकही माणूस दिसत नव्हता. आता मी ठरवलं होतं की याच इमारतीच्या टेरेसवर आपली नेहमीची जागा करायची. मी गेटवरून उडी मारून आत इमारतीमध्ये प्रवेश केला. साधारण संध्याकाळचे 7:45 तरी झाले असतील. आतमध्ये प्रवेश करताच सगळीकडे कचरा पसरलेला दिसत होता. दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिक, दगडा विटा, सर्वत्र घाण पसरली होती. दरवाजे तुटलेले होते. कसाबसा मी वर टेरेसवर पोहोचलो. तिकडे सुद्धा हीच अवस्था. सगळीकडे कचरा आणि झाडाच्या फांद्या पडलेल्या, पालापाचोळा. शेवटी तिकडे एक चांगली जागा बघितली आणि टेरेसच्या भिंतीकडेला उभा राहिलो. टेरेसवरून खालचे बरेच काही दिसत होते. आता म्हणलं इथेच सुरुवात करूयात. मी माझ्या बॅगमधून व्हाईटनर काढलं आणि खिशातून रुमाल काढून ते व्हाईटनर त्या रुमालावर टाकलं. मी तो रुमाल माझ्या नाकाजवळ नेला. मी एक कस ओढणारच होतो इतक्यात मला असं जाणवलं की बाजूने कोणीतरी माझा रुमाल ओढतोय. मी आजूबाजूला बघितलं, पण माझ्या व्यतिरिक्त तिकडे कोणीच नव्हतं. मला वाटलं भास झाला असेल. मी पुन्हा तो रुमाल माझ्या नाकाजवळ नेण्याचा प्रयत्न केला आणि रुमाल नाकाजवळ येताच तितक्यात पटकन कोणीतरी तो रुमाल जोरात ओढला आणि मी ज्या भिंतीजवळ थांबलो होतो त्या भिंतीच्या कठड्यावर तो रुमाल पडला. एका मिनिटासाठी मी घाबरूनच गेलो की हे काय झालं आता. आत्तापर्यंत एवढा कधीच नव्हतो घाबरलो तो त्यावेळी घाबरलो होतो मी. पण एवढं होऊनही मी तो रुमाल घेण्यासाठी हात पुढे केला आणि मी तो घट्ट पकडलाच होता की तेवढ्यात कोणीतरी माझ्या हातातून जोरात खेचला. बघता बघता तो रुमाल तिथून गायब झाला, अगदी माझ्या डोळ्यांदेखत. अक्षरशः
मी इतका घाबरलो की मला काही सुचेना। मी ते व्हाईटनर तिकडेच टाकून घाबरून पळत पळत टेरेसवरून खाली आलो। मी तो रुमाल पुन्हा शोधण्याचा प्रयत्नही केला नव्हता। मग खाली आल्यावर मी एका ठिकाणी थांबलो आणि त्या इमारतीच्या टेरेसकडे बघून विचार करायला लागलो। तेवढ्यात माझ्या कानाजवळ कोणीतरी जोरात फुंकर मारली। आता तर माझी जाम फाटली होती। मी कसा बसा त्या जागेपासून लांब धावतच रस्त्यावर येऊन थांबलो आणि जी गाडी दिसेल त्या गाडीला लिफ्ट मागू लागलो। नशिबाने एक दुचाकीवाल्याने मला लिफ्ट पण दिली, पण सोबत कोणीतरी असूनही माझी भीती काही जायना। आणि दुसरं म्हणजे ज्याने लिफ्ट दिली होती तोही माझ्यासोबत काहीच बोलत नव्हता। मी घराजवळ येऊन पोहोचलो आणि त्या माणसाला मी गाडीवरून उतरल्यावर धन्यवाद बोललो, पण त्या माणसाने त्यावर काहीच उत्तर दिलं नाही। तो जाता जाता फक्त एवढंच म्हणाला, काय रे रुमाल नको का तुला? एवढं ऐकताच मी माझ्या घराकडे धावत गेलो। त्यानंतर मी 4-5 दिवस आजारी पडलो। काही केल्या ती घटना माझ्या डोळ्यांसमोरून जातच नव्हती, कारण ती विचित्र घटना माझ्यासोबत घडली होती। त्या दिवसापासून माझी व्हाईटनरची सवय कायमची सुटली। खरं तर त्यावेळी मला नशासुद्धा झाली नव्हती की म्हणता येईल नशेमुळे झालं असेल। जे झालं होतं ते सर्व माझ्या डोळ्यांदेखत झालं होतं। पण एवढं मात्र नक्की, भूते असतात हे मला त्या दिवसापासून पटले। तिथे जे कोणी होते त्यांचे मी आज आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच माझी ही वाईट सवय सुटली। धन्यवाद प्रतीक, तू तुझा अनुभव आमच्याबरोबर शेअर केलास।